नमस्कार, पुन्हा एकदा स्वाती स्टाईल मध्ये मनापासून स्वागत। आणि आज आपण बघणार आहोत सणांसाठीचा सुंदर असा मेकअप लुक। आणि हा मेकअप लुक मी क्रिएट करताना कोणत्या टिप्स वापरलेल्या आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि स्पेशली मी तुम्हाला जवळून आय मेकअप सुद्धा दाखवणार आहे। तर चला पाहूया आजचा हा व्हिडिओ। कोणताही मेकअप करण्याअगोदर आपल्याला स्किन प्रिपेअर करावी लागते, त्यासाठीचे क्लीनअपचे व्हिडिओ मी चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, तुम्ही चेकआउट करू शकता। तर सुरुवातीला मी घेतलेलं आहे मॉइश्चरायझर जॉयचं आणि चेहऱ्यावरती लावून घेतलं। त्यानंतर माझा मेकअप खूप वेळासाठी टिकावा आणि माझे जे पोर आहे चेहऱ्यावरती ते प्लेन दिसावे यासाठी मी इनसाईडचं प्रायमर वापरलेलं आहे। सणांच्या काळात बऱ्याचशा वेळेस आपल्या धावपळीमुळे घामामुळे आपला मेकअप निघण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे ही आपल्याला सेकंड स्टेप करायची आहे। त्यानंतर मी घेतलेलं आहे मेबलिनचं फिटमी हे फाउंडेशन आणि याचा 128 हा शेड घेतलेला आहे। हा सुद्धा मला जवळपास मॅच होतो आहे आणि हा माझ्या चेहऱ्यावरती पूर्ण लावून मी एका ब्लेंडरने स्प्रेड करून घेणार आहे। सणांच्या काळात आपल्याला जास्त उठावदार मेकअप हवा असतो, त्यासाठी मी हा शेड चॉईस केलेला आहे। माझ्या डोळ्याच्या भोवतीचे जे डार्क सर्कल आलेले आहेत किंवा जे पिगमेंटेशन आहे ते जास्त दिसू नये आणि चेहरा एकदम प्लेन दिसावा यासाठी मी स्विस ब्युटीचं कन्सिलर वापरलेलं आहे। जिथे डार्क पॉइंट वाटतात तिथे मी हे लावून घेतलेलं आहे। पुन्हा मी ब्लेंडरनेच कन्सिलरसुद्धा स्प्रेड करून घेतलेलं आहे। तर मी तुम्हाला दाखवलं ब्लेंडरचं कोणतं टोक आपल्याला डोळ्याजवळ वापरायचं आहे। त्यानंतर मार्सची ही बनाना पावडर आहे आणि याने माझं फाउंडेशन कन्सिलर मी सेट करून घेतलेलं आहे। वेट अँड वाईल्डचं आयब्रो किट घेऊन मी सुरुवातीला आयब्रोजना माझ्या शेप देत आहे। तर मी खूप तुम्हाला जवळून दाखवत आहे की आयब्रोजना कसं शेप द्यायचं आणि त्यानंतर कसं फिल करायचं। तर थोडासा प्रोडक्ट घेऊन आपल्याला आयब्रो फिलअप करायचे आहेत आणि त्यानंतर त्याच्या मागे जे स्पूली असतं त्याने आपले आयब्रो कोम करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपली आयब्रोज नॅचरली वाटावी। त्यानंतर ही स्विस ब्युटीज अल्ट्रा ब्लश पॅलेटमधून मी एक पिंकिश असा कलर पिक केला आणि माझ्या आउटर कॉर्नरला लावून घेतला। त्यानंतर स्विस ब्युटीचं या दुसऱ्या पॅलेटमधून जो डार्क ब्राऊन कलर आहे तो माझ्या आय कॉर्नरला लावलेला आहे, त्यामुळे तुमचा एक लुक आहे तो वेगळा दिसणार आहे। आणि सणांमध्ये असे वेगवेगळे लुक केले तर आपला चेहरा आणखी उठावदार दिसतो। त्यानंतर त्या पॅलेटमधला जो शिमर शेड आहे तो मी माझ्या आय कॉर्नर्सना आणि आय लीडवरती लावून घेतलेला आहे। आणि जे कलर आपण डोळ्यांच्या वरती वापरलेले आहेत तेच कलर अगेन डोळ्यांच्या खाली वापरून घ्यायचे आहेत। मेबलिनची काजळ पेन्सिल आणि हे मेबलिनचं आयलायनरसुद्धा मी वापरलेलं आहे, तर हे खूप छान आहे। दोन्ही पण प्रोडक्ट मला खूप आवडतात आणि आय कॉर्नरलासुद्धा मी हे आयलायनर वापरून घेतलेलं आहे। कॉन्टरिंगसाठी सुद्धा मी डार्क ब्राऊन कलर वापरलेला आहे। तर तोंडाचा असा आपल्याला पाउच बनवायचा आहे आणि जिथे तुम्हाला तुमचा चेहरा फ्लॅट दाखवायचा आहे त्यावेळेस तुम्हाला असं कॉन्टरिंग करून घ्यायचं आहे आणि एका ब्रशने छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्या चेहऱ्याला शार्पनेस येईल। अल्ट्रा ब्लश पॅलेटमधला हा पिंक कलर मी वापरलेला आहे ब्लशसाठी आणि त्याच पॅलेटमधला अगेन हायलायटर म्हणून मी वापरलेला आहे।
सर्व मेकअप झाल्यानंतर मी पुन्हा वापरणार आहे हे मस्कारा, जेणेकरून आपला मेकअप खराब होऊ नये आणि जे त्याचे जे बारीक बारीक डॉट असतात ते चेहऱ्यावरती पडू नये. लिपस्टिक लावताना जे लिपस्टिकचं समोरचं टोक असतं त्याने मी पहिला शेप करून घेणार आहे. आज मी एक्स्ट्रा लिप लायनर वापरणार नाही आणि त्यानंतर दोन्ही ओठांवरती तुम्ही बघताय जेवढे पाहिजे तेवढे आपल्याला लिपस्टिक पण लावू शकतो. सणांमध्ये फक्त क्लिप वापरून एकदम झटपट आंबाडा हेअरस्टाईल कशी करायची हे पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर ही हेअरस्टाईल मी करून घेतली आणि त्यानंतर मी ज्वेलरी वेअर करणार आहे. मी टोटल महाराष्ट्रीयन मेकअप लुक केलेला आहे. टिकली, नथ, हातातील बँगल्स, मंगळसूत्र आणि कानातले झुमके आणि हा आपला महाराष्ट्रीयन टाईपचा आंबाडा हेअरस्टाईल पण केलेला आहे. तर मैत्रिणींनो, हा सणांसाठीचा मराठमोळा मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चला भेटू अशाच नवनवीन व्हिडिओंसोबत. बाय बाय.